आजच्या डिजिटलच्या काळामध्ये सर्व शासकीय कार्यालय ऑनलाईन झाली आहेत, मात्र अनेकदा ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सरकारी कामानिमित्त शहरातील शासकीय कार्यालयात खेटे मारावे लागतात. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्राची निर्मिती करण्यात आली. यातच बीड जिल्ह्यात सुरुवातीला 1248 आपले सरकार सेवा केंद्र सुरुवातीपासून कार्यरत होते, मात्र आता यापैकी 184 केंद्र हे बंद करण्यात आले आहेत. नेमकं कुठल्या कारणामुळे आपले सरकार सेवा केंद्र करण्यात आले आहेत बंद, पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1270 केंद्र कार्यरत आहेत. तर मागील आपण एप्रिल 2022 ते मार्च 2023 जर विचार केला तर याच्यामध्ये आपण त्रैमासिक अहवाल प्रत्येक केंद्राचा पाहिला, त्याचा हे केलं आहे, स्टडी केली. त्याच्यामध्ये असं आढळलं की 276 केंद्र असे होते की ज्याच्यामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन झालेले नाही आहेत, जे की शासन निर्णय 19 जानेवारी 2018 दर त्रैमासिक क्वार्टरमध्ये ट्रान्झॅक्शन होणं आवश्यक आहे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये. तर असे 276 आपण केंद्रांना 15 मार्च रोजी नोटीस दिली की आणि ती नोटीस आपण शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली की ज्यांचे काही आक्षेप असतील शून्य व्यवहाराबाबत तर त्यांनी आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत, अन्यथा त्यांचे कोणतेही आक्षेप नाहीत असे कन्सिडर करून आपण ते केंद्र बंद करणार आहेत. तर याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 जणांचे आक्षेप नोंदवण्यात आलेले त्यांनी आणि 184 असे केंद्र आहेत ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे आक्षेप आले नाहीत आणि त्यांना त्यांचं जे काही शून्य व्यवहार आहे तो मान्य आहे. त्याच्यामुळे आपण 184 केंद्र बंद करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला. इथून पुढे दरवर्षी त्रैमासिक अहवाल प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा पाहण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये जे आपले सरकार सेवा केंद्र चालक शून्य व्यवहार करत असतील आणि त्यांनी त्या शून्य व्यवहाराबाबत कोणताही पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय प्रशासनाशी जर केलेला आढळला नसेल तर असे केंद्र 100% बंद केले जाईल. हा, आता हे जे काही केंद्र बंद होणार आहेत त्यांच्या जागी नवीन जे इच्छुक बेरोजगार तरुण आहेत त्या गावामधील तरुणांना संधी भेटावी, गावामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आपण त्या ठिकाणी नवीन केंद्र चालकांना परवानगी देणार आहोत. न्यूज 18 लोकल साठी बीडून रोहित देशपांडे.